बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सडाणा शहरातील पिंपळेश्वर येथे राहत असलेले विजय हिरामन पगार यांची TVS कंपनीचे ज्युपिटर क्रमांक MH 41 AK 5996 ही घरासमोर लावलेली असताना आज सोमवार दिनांक 19 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 2:30 दरम्यान अज्ञाताने मोटरसायकलवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मोठ्या प्रमाणात गाडीने पेट घेतल्याने धूर निर्माण झाला व तो धूर घरात येऊ लागल्याने गाड झोपेत असलेल्या विजय पगार यांना अचानक जाग आली असता त्यांनी दरवाजा उघडून बघितला असता त्यांना आपली मोटरसायकल जळत असलेली दिसली. त्यांनी शेजाऱ्यांना उठवून आग आटोक्यात आणली. विजय पगार यांनी तात्काळ सटाणा पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. रात्र गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळीचे निरीक्षण करीत असताना अज्ञाताने पोलिसांवर दगडफेक केली. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पहाटे 3:30 वेळ असल्याने व अंधार खूप असल्यामुळे दगड ज्या दिशेने आले त्या दिशेला सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग केला असता अपराधी अंधाराचा फायदा घेत पसार झालेत. देवेंद्र शिंदे पोलीस स्टेशनला कळवून अजून मदत मागून घेत शोध घेतला असता कुणीही सापडले नाही. सध्या लॉकडाऊन असल्या कारणाने रात्रंदिवस पोलीस जीवाचे रान करत असतात आणि रात्री संचारबंदी असल्यामुळे रात्रभर गस्त घालत असतात, तेही जीवाची पर्वा न करता. आणि काही समाजकंटक असे रात्री अपरात्री असे उपद्रव करीत असतात, तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. म्हणजे या अशा गुन्हेगारांना कुणाचाच धाक नाही का? आज एक मोटरसायकल जळाली, उद्या जास्त प्रमाणात जळाला तर याला कोण जबाबदार? म्हणून पोलिसांनी सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी सटाणा शहरातील नागरिक करीत आहेत. यापुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे व त्यांचे सहकारी पाटील व भामरे हे करत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळे.